Welcome back. MGP has decided to file a police complaint against working president Deepak Dhawlikar for damaging office property with his supporters on death anniversary of Bausaheb Bandodkar. MGP has also suspended Deepak Dhawlikar along with two other members from the central committee of the party. Working president Deepak Dhawlikar said that Raut has no right to suspend him from the central committee. On the death anniversary of Bausaheb Bandodkar, MGP working president Deepak Dhawlikar along with other office bearer broke the office lock of the MGP headquarters in Panji. Reacting to this ugly incident, MGP president Pandurang Raut has suspended Dhawlikar and other two members from MGP central committee. परत त्यानंतर त्याने जे कुलूप पडून वगैरे मस्ती केली त्याच्याबद्दल काल आम्ही तांदडी बैठक घेऊन त्याला शोकास दिले आणि ताबडतोब त्यांच्याबरोबर आणखी दोन सभासद यांना सस्पेंड केलं, निलंबित केलं तिघही जणं. एक तो लघु मामलेदार आणि दुसरं प्रताप फट्टे हे दोन सेंट्रल कमिटीचे मेंबर आहेत आणि हो दीपक दवळीकर हे कार्याध्यक्ष. MGP is also in process of filing police complaint against Deepak Dhawlikar for damaging office property with his supporters. एक कारण म्हणजे त्यांनी हाली दोन तीन जागेवर मीटिंग दाखवले, माजरा दाखवले, सावेरा दाखवले आणि ठीक आहे घोषणा पक्ष वाढव भाषे नाही कार्यकारिणी बरखास्त करा अध्यक्षाक देवया आणि किती किती तरी आरोप काल तेव्हा त्यांनी कुलूपच पडले हे त्याच्या पुढले क्राईम झाले त्या खातीर हे आता अति झाले परत एकदा पक्षान शिस्त आसची कारण हो पक्ष शिस्तीचो म्हणून आम्ही कारवाई केली आणि त्यामुळे त्याला शोकास दिला. हय ती कम क्राईम बी सगळे केले आम्ही इट इज ऑन द वे म्हणजे किती आमकां ते आता प्रिकॉशन म्हणून करचे पडले आम्ही जितके जितके गप रावले तितले आमचे चड आरोप येत रोयत आम्ही पळयले म्हणून आता आम्ही वयताना पद्धतीन वयतले म्हणून ही पहिली पायरी पक्ष फुडें वयतलो मोठो जातलो त्या सगळ्यांकडे वचूंक जाय. वेळाशांनी कितें केलें पक्ष व्हडलो करपाक म्हणून कार्यकर्त्याची दुफळी घातली आपूण पक्ष फुडें व्हरूं शकता एकटो व्हरूं शकना म्हणून आम्ही आवाहन केलें की सगळे या म्हणून सगळे लोक तयार झाले म्हणून यांच्यानी ते मोडो घातलो. प्रियोळ MLA दीपक धवळीकर सेड दॅट MGP प्रेसिडेंट पांडुरंग राऊत कॅनॉट सस्पेंड देम फ्रॉम सेंट्रल कमिटी. ही ऑल्सो सेड दॅट सेंट्रल कमिटी विल मीट विदिन नेक्स्ट टू डेज टू टेक डिसिजन ऑन दिस इशू. सेंट्रल कमिटीचे 12-13 मेंबर आमच्या बरोबर असा या निर्णया विरुद्ध असा आणि येत्या त्या 2 दिवसात सेंट्रल कमिटी आपली मिटींग आपयतली आणि त्याची डिसिजन घेतली. सो म्हाका दिसना की म्हाका किती निलंबित करतलो जाल्यार ताका एक किती शोकस दिवचे लागता निलंबित केलो म्हणून लॅटर दिवचे लागता फक्त पेपरार बसून स्टेटमेंट काढपाची ताका संवय जाल्या ताका पब्लिकांक येवपाक हें ना किदें म्हणटा तो गड्स ना आणि त्याला सवय झाली ती म्हणून त्याची आज ही परिस्थिती झाल्या. तर सेंट्रल कमिटी जी आहे ती कोणीच मिटींग घेऊना आणि त्या तसं तो आमकां निलंबित करू शकना. आ प्रिंसिपल कॉरेस्पॉन्डंट मुरारी शेठी विथ व्हिडिओ जर्नलिस्ट यशवंत परब फॉर प्रुडंट मीडिया. If you receive a check book or ATM card from any bank without you opening an account, don't be surprised. Today, we highlight an incident that occurred with Swapnesh Chari, a resident of Dharbandoda. This youth received a check book from Panji branch of IDBI Bank without opening an account in the bank. Swapnesh Chari, a resident of Dharbandoda, on one fine day received a check book from Panji branch of IDBI Bank. He was surprised to see the checkbook without opening an account. When he reached the bank for inquiry about this account, he was shocked to see one more fake account existing in his name in Mapsa branch of Central Bank of India. मला नाव 15 तारखेक पणजे IDBI बँकेने गेलो त्यांना मला कळले की माझ्या नावाने कोणतरी एक अकाउंट ओपन केला म्हणून पण मागे त्यांच्याने सांगितलं की तीन म्हटल्यास सांजचे 3 परत IDBI बँकेन गेलो हा त्यांना मला कळलं की आणखी एक अकाउंट असा म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हापसा. इफ यू सी द डॉक्युमेंट सबमिटेड इन बँक टू ओपन एन अकाउंट एनी इंडिव्हिज्युअल कॅन से दॅट द डॉक्युमेंट्स आर फेक बट स्टील देर वॉज नो ऑब्जेक्शन रेज फ्रॉम बँक मॅनेजर ऑफ IDBI अँड सेंट्रल बँक ऑफ इंडिया. नाव वी ब्रिंग टू यू हाऊ वाय अँड फॉर वॉट पर्पसेस दिस अकाउंट वॉज ओपन विदाउट द नॉलेज ऑफ स्वप्नेश चारी.
Chari had given his PAN card photography to his CA Suhas Manur. This person allegedly used that photocopy to open fake account. The purpose was to transfer money generated through illegal mining operations in Goa. Suhas Manur ache ani konache Suhas Manur to samko fully involved asne jitu 5 varsha pehle teka return file karpak lagun te PAN card xerox dilli tis copy tane use kela sagli gadi. चडशे मायनिंगाचे मेळटा म्हणून इलिगल मायनिंग चडशे आसपास शकता असो डाऊट असा फुल. While investigating one fake account, Swapnish discovered one more account in Khandapara branch of State Bank of Mysore where all transactions were done through a mining company. Total दोन अकाउंट आणि तिसरो अकाउंट थे आम्ही स्टेट बँक ऑफ मैसूर खांडेपारा ब्रांच विचारले पण त्यांच्यानी आमकां सांगले हो अकाउंट ना म्हणून तरी असताना त्यांच्यानी ते ॲक्शन पुढे घेतले असे त्यांनी सांगला मॅनेजरने सांगला. Swapnish Chari has now filed a police complaint against both the banks. दोन कंप्लेन केले एक 8 ऑगस्टा म्हापसा पोलीस स्टेशनार केले आणि एक आज आता 3 केले पणजे पोलीस स्टेशनार. पोलीस इन्क्वायरी चालू असा त्यांना ते किती करते पोहोचे. अ प्रिन्सिपल कॉरेस्पॉन्डंट मुरारी शेटे विथ व्हिडिओ जर्नलिस्ट यशवंत परब फॉर प्रुडंट मीडिया. The issue of barges navigating on Kumarzuya River was the main agenda discussed at the Gram Sabha held at Kumarzuya Panchayat Hall. The main point highlighted by the members was the safety of people and the action taken by the Panchayat in this regard. The main point deliberated at the Kumarzuya Gram Sabha was the action taken by the Panchayat against the barge owner involved in an accident with a ferry boat on the Kumarzuya Canal route. While some people demanded stern action against the barge owner, there were other people who also had a different opinion on the issue. आम्ही डिमांड काय ना आम्ही पहिली बार ते मारलेले नो ती आडेली ती त्यांच्या नोके पण फाटले पाहिजे सोडपायचो आणि ती एक तर साधी सुरल्या बरोबर बाकीचे सगळे कंपनी घाण होते त्यांना डॅमेज झाली शिपर हा त्यांना डॅमेज झाली एजंटाक डॅमेज झाली बोटी येले ते डॅमेज पडल्यो आणि ते आमचे कामगार पण कोण टेम्परवले असतात त्यांना कामांक गेल्या बरोबर ते म्हणतात की तुम्ही कुमार जायचे बाजे हाडता कुमार जायचा तुम्ही बाजे हाडता तुमकां आणि कामांक घेवपाचे असे म्हणतात पण ॲक्च्युअल रियली आता ते फॅक्ट जावना आता ह्यान फुडें कामांक वयतकी ते घेता काय ना घेता हेजेर डिपेंड आसा न्हू समज घेयना सारकें जाल्यार आमी कितें करतात ताका लागून आमी कितें करून दिल्लें मातशें ॲक्सिडंट जाल्या बरोबर आमकां एक कायदो आसता 1917 ॲक्ट सॅक्शन 32 म्हणजे कायदो आसता त्या प्रमाणे ॲक्शन जाल्यार पयली पुलीस कंप्लेन करपाक जाय मागीर कंपनी कळोवपाक जाय COP कळोवपाक जाय आनी त्या प्रमाणे मागीर तेंचे मनीस येवन ते क्लियर करता आनी मागीर तुवें बाजी काडप आसता. However, according to Kumarzuya Sarpanch Suren Naik, the details sought under the Right to Information Act on the action taken by the authorities against the barge owners turned out inconclusive. Naik also said he will reapproach the captain of ports and urge them to take necessary action in the interest of the people. Captain Murda kami mela paja sa ante kate ami decision gong letle. Pashe kire tumi kor paja ne ante yan sat barge pe janji pe je kire tenga fine dilli munta pe no je shokos note dalile pe no te je ram ke ten jani kine action getla pe no barge je te ten jani ami right to information act an maglele pun te munta kire tumi ऑर्गनायज म्हणजे तुम्ही पंचायत एकटो कोण मनीस माग म्हणटा ते म्हणून ते हांव परते तेंच्याकडे रायट ऑफ इन्फॉर्मेशन मागपाचो आसा आनी तेंकां कॅप्टन बोटाक डिसिजन घेवन लागला बाबा तुम्ही हे बार्जींचे सेफ्टीचे लोकांचे कितें करता तेच हांव तेंच्याकडे कॅप्टन बोटा कडेन परतो वचून उलयपाचो आसा. रिपोर्टर जेसन सुआरीस विथ व्हिडिओ जर्नलिस्ट सनी नार्वेकर फॉर प्रुडंट मिडिया.